आणि स्वाती गुडफूड मराठी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला तर मग आज मी तुमच्यासाठी एक नवीन पदार्थ घेऊन आलेली आहे, ते म्हणजे मटारची बट्टी। हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यात आपल्याला मटार खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल होतं आणि खूप स्वस्तही मिळतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीजनेबल फ्रूट्स असो किंवा सीजनेबल व्हेजिटेबल्स असो, ते सीजननुसार खाल्ल्याने शरीराला खूप फायदे होतात। तर त्याच्यामुळे आपण ज्या पद्धतीने आपण बट्टी बनवतो त्याच्यातच थोडंसं इनोव्हेटिव्ह हे आहे। आपण थोडीशी हेल्दी, अजून तिला हेल्दी आणि टेस्टी करणार आहोत, ती म्हणजे मटार घालून। चला तर मग झटपट अशी मटारची बट्टी आपण बनवायला सुरुवात करू। चला तर मग फ्रेंड्स, आता आपण वाटाण्याची बट्टीत बनवायला सुरुवात करूया। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊ। हे मी वाटाणे घेतलेले आहेत एक बाउल भरून, अर्धी वाटी बेसन पीठ घेतली आहे मी। बेसन पीठाने खूप छान मऊसूद आणि खूप असं छान टेक्स्चर येतं त्यांना। हे घेतले आहेत मी इथे 4-5 मिरच्या, 1/2 इंच आल्याचे तुकडा त्याचे बारीक तुकडे करून घेतले, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि वाटीभर कोथिंबीर। आणि हा जो बाउल आहे एवढे 2 बाउल मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। चला तर मग आता सर्वात आधी आपण जर मटारची बट्टी बनवतोय त्याच्यासाठी आपण हे जे मटार आहे ते मिक्सरच्या भांड्यातून काढून घेऊ। त्याच्यात आपण घालणार आहोत आलं, लसूण आणि मिरच्या। मिरच्यांचे 2-2 तुकडे करून टाकून देऊ आणि ही कोथिंबीर। आता हे जे आहे हे आपण मिक्सर मधून दळून घेऊ। वाटल्यास, गरज वाटल्यास आपण त्याच्यात 1-2 चमच पाणी आपण त्याच्यात ऍड करू जर गरज वाटली तर। तर हे बघा, मी हे मिश्रण दळून घेतलंय आणि त्याच्यात मी दळताना 2 चमच पाणी मी घातलेलं आहे। तर आता हे गव्हाच्या पिठात आपण मिक्स करणार आहोत। बेसन पीठ चम्मचभर आपण ओवा घेणार आहोत अशा, आणि त्यांना असं क्रश करून आपण टाकणार आहोत। ओवा स्किप करू नका, याच्याने बट्टीला खूप छान चव येते। जिरे घालणार आहोत 1 चम्मच, आपल्याला हे साबूत घालायचं आहे म्हणजे अख्खं घालायचंय, दळून नाही घ्यायचंय। चवीपुरता अगदी 1/2 चमचालाही कमी मी लाल तिखट घालते, हळद घालते थोडीशी चिमूटभर आणि गरम मसाला घालते अगदी चिमूटभर। आता त्याच्यात आपण टाकणार आहोत हे मिश्रण जे आपण दळून घेतलेलं आहे आणि हे छान आपल्याला मळून घ्यायचं आहे। फ्रेंड्स, माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। सबस्क्राईब करताना बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या काही ज्या नवीन रेसिपीज असतील त्या तुम्ही कधीही मिस करणार नाही। चला तर मग आता बनवायला आपण सुरुवात करू। हे मिश्रण मी याच्यात टाकून घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ आणि आधी त्याच्यात मी घालणार आहे तेल 1 चमचा। तेलाने छान खूप खमंग आणि खूप मस्त होतात ह्या बट्ट्या। आता हे मिश्रण आपण आधी चांगलं एकजीव करून घेऊ। फ्रेंड्स, ही बट्टी अप्रतिम होते आणि खूप टेस्टी होते। तुम्ही ही जी बट्टी आहे ती कोणत्याही डाळीसोबत खाऊ शकतात किंवा सगळ्यात बेस्ट वे आपण वरण करतो ना त्या वरणासोबत सुद्धा ही बट्टी आपण इझिली खाऊ शकतो, छान तुपात डिप करून। किंवा मग तुम्हाला जर नसेल डाळ वगैरे सोबत आवडत तर तुम्ही बटाट्याची छान सांबर टाईप भाजी करून त्याच्यासोबत देखील ही बट्टी तुम्ही खाऊ शकता। खूप ऑप्शन आहेत त्याच्यासोबत खायला आणि ती नुसती देखील छान लागते। चला आता हे पीठ आपण छान, आपल्याला जास्त मऊसूद नाही करायचं हे पीठ आणि खूप जास्त कडकही नाही, छान हळूहळू चांगलं 10 मिनिटं त्याला मळायचं आहे। म्हणजे जेवढा जोर तुम्ही ते मळायला द्याल तेवढं ते छान होईल। तर हे ते खूप महत्त्वाचा पॉईंट आहे याचा। चला आता याच्यात आपण हे जे मी मिक्सरच्या भांड्यात दळून घेतलं होतं त्याच्यातच मी 1 कप पाणी घेतलेलं आहे, त्याच्यातच मी आता हळूहळू पाणी टाकून हे पीठ मळून घेते। हे बघा फ्रेंड्स, खूप महत्त्वाचा इन्ग्रेडियंट मी त्याच्यात टाकायचं विसरली। तर मी हे टाकते थोडं चिमूटभर त्याच्यात खायचा सोडा, याच्याने छान फुलतात त्या बट्ट्या, जास्तही नाही घालायचा, त्याच्याने आपल्यालाच तो खायला खूप कमी जातात मग त्या त्रास होतो, त्याच्यामुळे थोडासा फक्त। आणि हा मिक्स होण्यासाठी मी आता याच्यात थोडस पाणी घालते। हे बघा, हे माझं पीठ मळून झालंय। आता याला आपण थोडस वरून तेल लावू, 10 मिनिटं साईडला सेट व्हायला ठेवून देऊ आणि 10 मिनिटानंतर आपण बट्टी लावू। ओके, चला तर बघा फ्रेंड्स, 10 मिनिटानंतर आपलं पीठ एकदम सेट झालेलं आहे, बट्टींचं खूप असं छान झालेलं आहे ते।
तर याच्यात आपण बट्टी बनवायला सुरुवात करू। तुम्ही ही बट्टी असे छोटे छोटे गोळे करून देखील तुम्ही तिला वाफवून घेऊ शकता। असे छोटे छोटे गोळे करायचे आणि पण मी तसे नाही करत, जरा वेगळ्या पद्धतीने आपण जी आपली बट्टी जी लाटतो त्या पद्धतीने ही बट्टी मी लाटून करणार आहे, जेणेकरून त्याचे जे छान लेअर पडतात ते लेअर मस्त पडतात त्याच्या। तर मी हे असे गोळे करून घेते सगळ्या पिठाचे। पोळीच्या पोळीला जे आपण गोळे करतो त्या साईडचे गोळे करते, त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे करते। हे बघा हे छान गोळे केलेत मी एवढे। आता हे मी हलकचे इथं तेल लावून छान लाटून घेते। याचे आपल्याला पोळ्या करायच्या आहेत। तुम्ही पीठ लावून लाटा, आपलं पीठ जर परफेक्ट मळलं गेलं असेल तर त्याला सहसा पीठ लावायची गरज पडत नाही। नॉर्मल शंभर तेल लावलं तर ते लाटून होतात। हे बघा अशा पद्धतीने ही पोळी मी लाटून घेतली आहे। आता हिला आपण असं तेल लावू पूर्ण पोळीला। फ्रेंड्स ही बट्टी खरंच अप्रतिम होते आणि लागते सुद्धा खूप टेस्टी। आणि त्याचा असा आपण रोल करून घेऊ या पोळीचा अलगद अलगद। पूर्ण पोळीला आधी तेल लावायचं, मग त्याचा असा रोल करून घ्यायचा आणि छान अशी तिला अजून तिचा गोल एक छान उंडा करून घ्यायचा, असा असा मळून घ्यायचा आणि छान अशा पद्धतीने हे बघा तुम्ही बघू शकता छान असा त्याचा उंडा केलाय मी। आता आपण हा साईडला ठेवू। हे भांडं घेतले मी स्टीमर, याच्यात आपण ह्या स्टीम करायला ठेवणार आहोत। तर याला ह्या जाळीला मी तेल लावून घेतलं। आता ह्या जाळीत आपण करून सगळे ठेवून घेऊ। चला आता मी पटापट हे लाटून घेते। ही बघा ही दुसरी देखील मी तुम्हाला करून दाखवते। चला अशा पद्धतीने ते दोघं देखील मी करून घेते। हे बघा फ्रेंड्स अशा पद्धतीने आपल्या उंडे करून तयार आहेत बट्टीचे। आता वरून हिंना आपण थोडस तेल लावू छान। आणि मी गॅसवर स्टीमर ठेवलेला आहे। आता हे पाणी तापलेलं आहे याच्यावर ठेवून घेऊ आणि 10 मिनिटांसाठी आपण जे ठेवलेलं आहे ते छान बट्ट्या वाफवून घेऊ हाय टू मीडियम फ्लेमवर। 10 मिनिटं झाले आहेत आणि आपली बट्टी देखील किती टम्म फुगलेली छान। चला तर मग हे आता स्टीम झालेली आहे। आता आपण हे काढून घेऊ भांड्या साईडला। चला तर मग फ्रेंड्स आता ही जी बट्टी बघा किती छान फुलली आहे। आता हिचे आपण चार चार काप करून घेऊ। हे बघा अशा पद्धतीने जर तुम्हाला तुम्हाला ह्या बट्ट्या जर फ्राय करायच्या असतील तुम्ही डायरेक्ट तेलात डीप फ्राय पण हे करू शकता। खूप क्रिस्पी कुरकुरीत आणि खूप छान लागतात। हे बघा किती छान फुलली बट्टी, खूपच छान झालेली आहे आणि तिचा सुगंध तर इतका छान दरवळतोय। नुसतं वाफवल्यावरच तिचा इतका छान सुगंध येतोय, तर तळल्यावर किती छान येईल वाव। चला हे बघा छान लेअर पण पडले आहेत तिच्या, मस्त लेअर पडलेल्या आहेत। हे बघा ते मोकळ सुद्धा होतंय। आता हे काप आपण मी काय करणार आहे, मी जास्त ऑइली मला करायचे नाही त्या म्हणून मी त्यांना तव्यावर हलके फ्राय करणार आहे। हे बघा फ्रेंड्स मी इथं पॅन ठेवलाय आणि एक पळी तेल मी त्याच्यात टाकते। मी खूप कमी तेलात त्यांना तळणार आहे या बट्ट्यांना। तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता। एक ते दीड पळी मी तेल त्याच्यात घातलेलं आहे। आता एवढ्या तेलात मी ह्या ज्या बट्ट्या आहेत त्या तळणार आहे। तर मी अशा पद्धतीने हे काप सगळे ठेवून देते आधी वन साईड सांभाळून ठेवायचे तेल उळतं अंगावर। हे बघा आता यांना आपण फ्राय करून घेऊ। हे बघा मी अशा पद्धतीने हे छान सगळे काप जे आहेत बट्टीचे ते त्याच्यात ठेवून घेतलेत आणि या एका साईडने 3-4 मिनिटं आपण शेकून घेऊ, नंतर तिना पलटून घेऊ। तुम्ही बघू शकता छान क्रिस्पी झालंय। एका साईडने छान ब्राऊन कलर येईपर्यंत मी तिना शेकून घेतलंय आणि परत दुसऱ्या साईडने तिना शेकायला ठेवलंय। एवढं शेकून झालंय की आपल्या बट्ट्या एकदम रेडी आहेत, एकदम चमचमीत आणि चवाला तोंडाच्या अगदी चव बदलून देणाऱ्या ह्या बट्ट्या होणार आहेत। तर ह्या तुम्ही डाळी सोबत खा किंवा बटाट्याच्या भाजी सोबत खा। मी याच्यासोबत करणार आहे मस्त लालसर बटाट्याची भाजी। चला तर मग यांना आता पूर्णपणे भाजून घेऊ। अशा पद्धतीने केल्यास त्या जास्त ऑइली देखील नाही होत आणि खायला देखील हेल्दी होतात, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण देखील कमी होतं। पण जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही यांना डीप फ्राय देखील करू शकतात। खूप डीप फ्राय केल्यावर देखील खूप क्रिस्पी आणि खूप झटपट आणि खूप छान होतात ह्या
तर तुम्ही नक्की ट्राय करा। चला तर मग आता हे बघा खूप छान अप्रतिम झाले आहेत बट्ट्या। चला आता यांना आपण सर्व करून घेऊ मस्त पैकी एका प्लेट मध्ये। चला मी आता गॅस बंद करते, आपल्या बट्ट्या एकदम रेडी आहेत। हे बघा फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपले छान बट्ट्या एकदम रेडी आहेत। आता ह्या बट्टींवर घालूया आपण छान तूप। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, नाहीतर तुम्ही स्किप देखील करू शकता। खूप अप्रतिम लागतंय हे बट्ट्या, मी बटाट्याच्या भाजीसोबत केल्या आहेत। चला तर मग नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या त्या मला नक्की सांगा। धन्यवाद।